वेलकम सक्सेस एकेडमी 11 स्टूडेंट्स ऑनलाइन फिजिक्स लेक्चर. फॉर लास्ट लेक्चर वी हैव स्टडीड अबाउट लॉ ऑफ पैरेललोग्राम फॉर वेक्टर एडिशन, फॉर एडिशन ऑफ टू वेक्टर्स ओनली. म्हणजे मागच्या लेक्चरला आपण लॉ ऑफ पैरेललोग्राम बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण दोन वेक्टरचे ऍडिशन करू शकत होतो. म्हणजे थोडक्यात पी बार प्लस क्यू बार असेल त्याचे आपण ऍडिशन करून काय मिळू शकत होतो रिझल्टंट. म्हणजे थोडक्यात त्याच्या लास्ट लेक्चरला लॉ ऑफ ट्रायंगल होता, मग थोडक्यात ट्रायंगल लॉ आणि लॉ ऑफ पॅरेललोग्राम याच्यावरनं तुम्ही दोन वेक्टरची काय करू शकताय ऍडिशन आणि तिसरा काय मिळू शकतो रिझल्टंट, म्हणजे त्याचं फायनल आन्सर ह्यालाच आपण काय म्हणतो रिझल्टंट. तो आर बार मिळू शकत होतो. ट्रायंगल लॉ मध्ये थर्ड साईड असते आणि पॅरेललोग्राम लॉ मध्ये काय होतं किंवा लॉ ऑफ पॅरेललोग्राम मध्ये काय होतं बघा. पुन्हा एकदा सांगतो, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाईप बघा पी बार क्यू बार आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बरोबर आहे, ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट, त्यांचं टेल बघा एकाच ठिकाणी चालू, स्टार्टिंग पॉईंट एकाच सेम पॉईंट पासून चालू आहे बरोबर आहे, ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट बरोबर आर रिप्रेझेंटिंग द टू ऍडजसंट साईड ह्या लगतच्या बाजू आहेत कशाच्या एका पॅरेललोग्रामच्या समांतरभूत चौकोनच्या, देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड त्यांचा जो रिझल्टंट आहे इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल ऑफ द पॅरेललोग्राम. आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे स्टार्टिंग पॉईंट ऑफ द सेम वेक्टर, म्हणजे हा झाला आर बार ही झाली त्याची डायरेक्शन. हा होता आपला कुठला लॉ ऑफ पॅरेललोग्राम. लक्षात आलं मग आता लक्षात ठेवा की दोन वेक्टरचा रिझल्टंट तिसरा काय वेक्टरच आहे. मला सांगा आर बार हा जर वेक्टर असेल तर त्याला काय काय असणार, त्याला डायरेक्शन पण असणार आणि मॅग्निट्यूड पण असणार. लक्षात आलं मग आता आपला नेक्स्ट क्वेश्चन हाच आहे की पॅरेललोग्राम लॉचा जो रिझल्टंट आहे पॅरेललोग्राम लॉचा किंवा लॉ ऑफ पॅरेललोग्रामचा जो रिझल्टंट आहे त्याची आपल्याला मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काढायचा आहे आणि डायरेक्शनचा फॉर्म्युला काढायचा आहे. कसं फॉर्म्युला काढायचा आहे मॅग्निट्यूडचा आणि डायरेक्शनचा. क्वेश्चन लक्षात आला, हा क्वेश्चन आपल्या परीक्षेला युनिट टेस्टला किंवा प्लस 6 महिला देखील पडू शकतो. क्वेश्चन कसा असेल बघा, युझिंग लॉ ऑफ पॅरेललोग्राम, ट्रायंगल लॉ वापरायचं नाही, काय वापरायचं आहे लॉ ऑफ पॅरेललोग्राम, डिराइव एक्सप्रेशन. लक्षात ठेवा फॉर्म्युलालाच काय म्हणतात एक्सप्रेशन, नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नवीन नवीन शब्द शिकून घ्या. डिराइव एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, वेक्टर म्हणले तर मॅग्निट्यूड डायरेक्शन पण कोणाचं रिझल्टंट ऑफ रिझल्टंट, आणि रिझल्टंट कोणाचा होता पी बार आणि क्यू बारचा म्हणजे दोन वेक्टरचा ऑफ टू वेक्टर्स. क्वेश्चन काय आला बघा, युझिंग लॉ ऑफ पॅरेललोग्राम, पॅरेललोग्राम लॉचा वापर करायचा आहे, डिराइव करायचा म्हणजे सिद्ध करायचा आहे, एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला, फॉर काय काय काढायचं आहे बघा मॅग्निट्यूड पण काढायची आणि डायरेक्शनचा पण फॉर्म्युला. एक्सप्रेशन म्हणजे काय फॉर्म्युला कोणाकोणाचा, मॅग्निट्यूडचा आणि डायरेक्शनचा, पण कोणाचं रिझल्टंटचा आर बारचं, आणि तो कोणाचा आहे दोघांचा आहे ऑफ टू वेक्टर्स पी बार क्यू बार. लक्ष आलं, मी थोडक्यामध्ये आपल्याला त्याला लॉ ऑफ पॅरेललोग्राम वापरून आर बार जो डायगोनल वरती येतो त्याचा आपल्याला मॅग्निट्यूडचा आणि डायरेक्शनचा फॉर्म्युला काढायचा आहे. लक्षात आलं, त्यासाठी आता मी पुन्हा ती डायग्राम रिपीट करतो, जरा डायग्रामकडे व्यवस्थित लक्ष द्या याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या ह्यातली 70% डायग्राम कालसारखी असणार आहे, फक्त काही डायग्राम जे आहे काही पर्सेंट डायग्राम जी आहे ती जरा वेगळी असणार. मी मुद्दा मेचर काढतो म्हणजे मला एक्सप्लेन करायला सोपं पडते. बघा कालसारखंच आपल्याला एक पॅरेललोग्राम आहे बघा, त्या पॅरेललोग्राम म्हणजे समांतरभूत चौकोन, समांतरभूत चौकोन म्हणजे त्याच्या समोरसमोरचे बाजू काय असतात पॅरेलल, हा ओ ए सी बी, वी हॅव अ पॅरेललोग्राम नेम इज ओ ए सी बी, तर ओ ए बार म्हणजेच कोण आहे पी बार आहे, बघा एरो काढला म्हणजे बार झाला, ओ ए बार म्हणजेच कोण आहे पी बार आहे, आणि ओ बी बार इज रिप्रेझेंटेड बाय क्यू बार आहे. मग आता मला सांगा, टू वेक्टर्स ऑफ सेम टाईप रिप्रेझेंटेड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजसंट साईड ऑफ द पॅरेललोग्राम ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट. लक्षात आलं, मागच्या वेळेला मला सांगा ह्या पी बार प्लस क्यू बारचं उत्तर काय असतं रिझल्टंट आर बार, तो आर बार पॅरेललोग्राम मध्ये कुठं असतो, देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल स्टार्टिंग पॉईंट ऑफ द सेम वेक्टर. डायरेक्शन अशी असणार आहे सेम पॉईंट जो आहे त्याच्यापासून स्टार्टिंग पॉईंट पासून म्हणजे आर बार असणार,
लक्ष आलं. मग आपल्याला अरबाची काय काढायची आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायचं. सगळ्यांना लक्ष आलं, आपल्याला अरबाची काय करायचं आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायचं. सगळ्यांना लक्ष येते मी काय म्हणतोय ते. हे डायग्राम मुद्दा मी वेगळी काढले म्हणजे मला तुम्हाला समजून सांगायला सोपं पडतं. मग आता ह्या डायग्राम मध्ये मी आता काय करणार आहे बघा. आता लक्षात ठेवा, पी बार आणि क्यू बार ह्याच्यामध्ये अँगल जो आहे तो थीटा आहे. ह्या डायग्राम मध्ये अँगल्स खूप महत्वाचे आहेत. पी बार आणि क्यू बार म्हणजे ओए बार आणि ओबी बार ह्याच्यामध्ये अँगल किती आहे, थीटा आहे. लक्ष आलं. आता मी काय करणार आहे, ओए पुढे वाढवणार आहे. ह्याला म्हणतात एक्सटेंडेड किंवा प्रोड्युसर्ड. लक्षात घ्या, ओए मी काय करणार त्या दिशेमध्ये काय करणार आहे, पुढे वाढवलाय बघा. मी डॉटेड मुद्दाम काढले, इट इज कॉल्ड एक्सटेंडेड. आणि त्याला वर्ण सी वर्ण एक काय टाकलाय, लंब टाकलाय. मराठीमध्ये आपण काय म्हणतो लंब, इंग्लिशमध्ये म्हणणार परपेंडिक्युलर टाकलाय. परपेंडिक्युलर म्हणजे बरोबर इथं काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. हे मी एक्स्ट्रा वाढवले, हे डेरिव्हेशन मध्ये फक्त वाढवायचं, लॉ पॅरोग्राम मध्ये त्याची काही गरज नाही. आता हे डेरिव्हेशन काढत असताना आपल्याला ती गोष्ट करायची आहे. म्हणजे मी काय केलं बघा, ओए पुढे वाढवला, सो ओए एक्सटेंड केलं. त्याच्यावरनं सी एस काय टाकला, लंब टाकला. म्हणजे परपेंडिक्युलर, ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन ओए एक्सटेंडेड. म्हणजे इथं परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री असणार आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं. तर ह्याच्यामध्ये आता लक्ष ठेवा, इथं पी बार आणि क्यू बार मध्ये जर थिटा असेल तर हा पण अँगल काय झाला, कारण हा पी बार सेमच आहे आणि हा क्यू बारला काय झाला बघा, पॅरलल झाला. हा क्यू बारला काय झाला, पॅरल. त्यामुळे हा अँगल जर थिटा असेल तर पण हा पण अँगल काय झाला, थिटा झाला. त्यामुळे बघा अँगल कुठले कुठले येणार ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता अँगल बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो अँगल. बरं, हा अँगल कुठला होता, बी ओ ए. लक्षात घ्या, अँगल कुठला होता आपला, बी ओ ए. हा अँगल आणि हा अँगल, आता ह्या अँगलचं नाव काय, अँगल सी ए एस. कायम अँगल मध्ये घ्यायचा असतो, सी ए एस. हे दोन्ही पण अँगल काय झाले, सेम झाले. ते दोन्ही पण किती आहेत, थीटा आहेत. ते दोन्ही पण किती आहेत, थीटा आहेत. म्हणजे मला डायग्राम मध्ये दाखवलं बरं पडतं. लक्षात ठेवा, त्यानंतर आपण पुढे काय केलं, ड्रॉ सी एस परपेंडिक्युलर. ड्रॉ सी एस इथे 90 डिग्री आहे, म्हणजे लंब आहे, म्हणजे परपेंडिक्युलर ऑन ओ ए एक्सटेंडेड. ओ ए एक्सटेंड केला आपण, त्याला लंब टाकलाय. इथं पण लक्ष आलं सगळ्यांना, ठीक आहे. मग आता आपल्याला आरबारची काय, आरबार कुठं डायगोनल वरती. मग आता मला सांगा, ह्या ठिकाणी ओ ए बार म्हणजेच कोण आहे, ओ ए बार म्हणजेच पी बार आहे. ओबी बार म्हणजेच कोण आहे, क्यू बार आहे. त्यानंतर ओसी बार, आता ओसी बार म्हणजेच कोण आहे, डायगोनल आहे. आणि डायगोनल म्हणजेच कोण आहे, रिझल्टंट आहे. म्हणजेच कोण आहे, आर बार आहे. तर अजून एक लक्ष येते की बघा, काल सर्कस ओबी आणि एसी एकमेकाला पॅरल आहेत. त्यामुळे हा जर क्यू बार असेल तर इनडायरेक्टली हा पण काय झाला, क्यू बार झाला. त्यामुळे ओबी बार आणि एसी बार एकमेकाला कसे आहेत, पॅरल आहेत. ओबी बार आणि एसी बार एकमेकाला पॅरल आहेत आणि सेम आहेत. त्यामुळे हा क्यू बार असेल तर इनडायरेक्टली हा पण काय झाला, क्यू बार झाला. इथं पण लक्ष आलं, आपलं टार्गेट काय, लक्ष आलं, लक्ष येते आपलं टार्गेट काय आहे. आपलं टार्गेट आहे आर बारची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ठीक आहे, वन बाय वन जाऊया पुढे आपण. ठीक आहे, मी डायग्राम माझ्या बरोबर ठेवतो, म्हणजे तुम्हाला मला सांगायला बरोबर बरं पडू शकते. हे कळलं, ओए बार, पी बार, ओबी बार आणि एसी बार दोन्ही काय झाले, क्यू बार. आणि डायगोनल जो ओसी बार आहे, सॉरी, ओबी बार आणि एसी बार हा झाला क्यू बार. आणि ओसी बार म्हणजे थोडक्यात हा जो आहे हाच आपला झाला आर बार. हे फक्त डायग्राम मध्ये मी काढलेलं आहे, बाकी केलं नाही. लक्ष आलं याच्यामध्ये, ठीक आहे. मग आता बघा, ह्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या ठिकाणी काय राईट अँगल ट्रायंगल आहे, दिसतंय सगळ्यांना याच्यामध्ये. मग आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला आता एक ट्रायंगल दाखवणार बघा. इन ट्रायंगल सी एस ए दिसलं का बघा, इन ट्रायंगल सी एस ए सगळ्यांना दिसला हा छोटासा ट्रायंगल बघा. सी एस ए हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे, तुम्हाला दहावीला सगळ्यांना खूप चांगले मार्क आहेत. विच टाईप ऑफ ट्रायंगल, करेक्ट, इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा काटकोन त्रिकोण आहे, हा छोटासा ट्रायंगल सी एस ए हा काय झाला, एक काटकोन त्रिकोण ट्रायंगल आहे. बरोबर, इथं कोण आहे, थीटा आहे. मग आता मला कॉस थीटा सांगा बघू. कॉस कसं काढतो आपण, ऍडजसंट साईड अपॉन हायपोनन. मग इथं थीटा, ह्या ट्रायंगल मध्ये इथे थीटा असेल, ऍडजसंट साईड कोण झाली, ऍडजसंट साईड ही झाली थोडक्यामध्ये ए एस. आणि हायपोनन म्हणजे मोठी साईड, म्हणजे कोण होणार, ए सी. लक्षात आलं, म्हणजे ह्या ट्रायंगल, ह्या थोट्या साईड सी एस ए मध्ये थीटा इतर असेल तर कॉस थीटा काय असणार, ऍडजसंट अपॉन हायपोनन, लगतची बाजू भागिले कर्ण मराठी मिडियम साठी. सो ए एस अपॉन ए सी, सो ए एस अपॉन ए सी झालं. ह्याच्यावरनं मला सांगा, ह्याच्यावरनं एस ची व्हॅल्यू काय झाली, सिंपल आहे. ह्याच्यावरनं एस ची व्हॅल्यू काय झाली बघा, ए सी डिव्हाइडला आहे, इकडे गेली की मल्टिप्लायला, त्यामुळे काय होणार, ए सी कॉस थीटा झालं. काय झालं बघा, ए सी कॉस थीटा हा डिव्हाइड इकडे गेली की मल्टिप्लायला. मला सांगा, ए सी म्हणजेच कोण आहे, क्यू आहे. दिसते सगळ्यांना, ए सी म्हणजेच कोण आहे, क्यू आहे. मग आता मला सांगा, एस इज इक्वल टू काय होणार,
एसी बार म्हणजे कोण, क्यू बार. आता इथं एसी वरती बार आहे का नाही, म्हणजे ओनली मॅग्निट्यूड आहे, म्हणजे एसीला क्यू बार आहे, याचा बार काढलं तर काय होणार, क्यू, आणि इंटू काय असणार आहे, कॉस थिटा असणार आहे, इंटू काय असणार आहे, कॉस थिटा, म्हणजे मला एश कॉस थिटावरनं कशाची व्हॅल्यू मिळाली, एश व्हॅल्यू मिळाली, कॉस थिटावरनं कशी व्हॅल्यू मिळाली, एशी व्हॅल्यू मिळाली. लक्ष आलं, ठीक आहे, पुढे जाऊया. आता त्याच ट्रँगलमध्ये ट्रँगल तोच, कुठला, सी एस ए, ह्याच ट्रँगलमध्ये मला आता हिथं थिटा आहे, साईन थिटा सांगा बघू, साईन थिटाचा फॉर्म्युला काय असतो स्टँडर्ड, समोरची बाजू भागिले कर्ण, अपोजिट साईड अपॉन हाय पूर्ण असणार आहे, म्हणजे याची समोरची बाजू म्हणजे कोण असणार आहे, तर याच्यात एस सी असणार आहे, एस सी अपॉन ए सी होणार, त्यामुळे याच्यात काय होणार, एस सी अपॉन काय होणार, ए सी, बघा थिटाच्या समोरची बाजू, अपोजिट साईड अपॉन हाय पूर्ण, एस सी अपॉन ए सी, मग याच्यावर एस सीचा फॉर्म्युला काय होणार, मग सरकस, सो एस सी इज इक्वल टू पुन्हा ए सी डिवाइडला इकडे गेली की मल्टिप्लायला ए सी इंटू साईन थिटा, पण ए सी म्हणजेच कोण आहे, क्यू आहे, ए सी म्हणजेच कोण आहे, ऍक्च्युली ए सी बार म्हणजे क्यू बार, डोक्यावरचं बार काढलं की मॅग्निट्यूड, सो ए सी म्हणजे काय असणार, क्यू असणार आहे, सो एस सी इज इक्वल टू क्यू साईन थिटा असणार आहे, एस सी इज इक्वल टू काय असणार आहे, क्यू साईन थिटा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं का की ह्या सी ट्रँगल सी एस ए मध्ये, ट्रँगल कुठला, ट्रँगल सी एस ए मध्ये कॉस थिटावरनं मला कशाची व्हॅल्यू मिळाली, एसची व्हॅल्यू मिळाली, आणि साईन थिटावरनं मला कशाची व्हॅल्यू मिळाली, एस सीची व्हॅल्यू मिळाली. इथंपर्यंत सगळ्यांना लक्ष आलं, ठीक आहे, मी आता पुढे जातो, बघा सगळ्यांना लक्ष द्या. आता एक मोठा ट्रँगल दिसतोय का बघा तुम्हाला, तर ट्रँगलचं नाव मी तुम्हाला सांगतो, ट्रँगल दिसतोय का बघा, इन ट्रँगल, बरोबर, इन ट्रँगल सी एस ओ, इन ट्रँगल सी एस ओ किंवा तुम्ही ओ एस सी म्हणू शकताय, बघा ओ एस सी हा एक मोठा ट्रँगल दिसला का बघा सगळ्यांना, ओ एस सी, मगाशी हा लहान ट्रँगल होता, आता मोठा ट्रँगल, ओ एस सी हा ट्रँगल दिसला, ट्रँगलचं नाव काय बघा, ओ एस सी नाव आहे, ट्रँगलचं नाव काय, ओ एस सी, ओ एस सी हा पण कुठल्या प्रकारचा ट्रँगल आहे जरा बघून सांगा, करेक्ट, हा देखील काय आहे, राईट अँगल ट्रँगल आहे, मोठा आहे पण हा पण कुठला राईट अँगल आहे, मग राईट अँगलला आपण पायथागोरस यूज करू शकतो, लक्षात आहे सगळ्यांना, पायथागोरस काय सांगतो, व्हॉट इज लॉ पायथागोरस, करेक्ट आहे, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू ऍडिशन ऑफ साईड स्क्वेअर, बरोबर आहे, कर्णाचा वर्ग म्हणजेच काय असतं, इतर दोन साईडची स्क्वेअरचे ऍडिशन, म्हणून इथे या ठिकाणी हायपोटेन्यूज कोण आहे, या ठिकाणी हायपोटेन्यूज आहे ओ सी, आता मी करतो बघा, ओ सी स्क्वेअर, लक्षात आलं, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता मी पायथागोरस वापरतो, इज इक्वल टू काय होणार आहे, ओ एस स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर, बघा इथं हा मोठा ट्रँगल दिसला, ओ एस सी राईट अँगल ट्रँगल आहे, तर पायथागोरस वापरतो, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एस स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर. आता मला सांगा, इथं ओ एस बद्दल मी ओ ए प्लस एस लिहू शकतो का, नाही सांगा, मी काय प्रश्न विचारला का आलं, मी आता इथं ओ एस बद्दल ओ ए प्लस ए एस लिहू शकतो का, नाही सांगा, करेक्ट लिहू शकतो, त्याचं फक्त मी काय केले, फोड केले, थोडक्यात त्याचं मी काय केलं, फॅक्टर्स केले, तर बाकी सगळं तसंच, बघा ओ एस सी स्क्वेअर इज इक्वल टू, ओ एस बद्दल मी काय लिहिणार, ओ एस बद्दल काय लिहिणार, ओ ए प्लस ए एस, बघा ओ एस बद्दल मी आता काय लिहितो, ओ ए प्लस ए एस, पण विसरायचं नाही त्याचं ब्रॅकेटचं काय आहे, स्क्वेअर आहे, विसरायचं नाही त्याचं ब्रॅकेटचं काय आहे, स्क्वेअर आहे, पुढचं आहे तसंच प्लस एस सी स्क्वेअर, याला मी काहीच केलं नाहीये, मग आता सांगा हा ब्रॅकेट काय झाला, ए प्लस बीचा स्क्वेअर झाला, हा ब्रॅकेट काय झाला, ए प्लस बीचा स्क्वेअर, त्या ए स्क्वेअर प्लस टू बी बी स्क्वेअर करूया, बाकी सगळं आहे तसंच, एल एच एस ॲज इट इज, आर एच एस मात्र आपण ह्याचं तेवढं काय करूया, एक्सपान्शन करूया, चला, सो ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू, आपण रेग्युलर फॉर्म्युला काय असतो, ए प्लस बीचा स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस टू ए बी बी स्क्वेअर, हा ए झाला, हा बी झाला, सांगा बघू, ओ ए स्क्वेअर प्लस टू इन टू ओ ए इन टू इन टू साठी डॉट दिले मी, ए एस म्हणजे टू ए बी झालं, प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोण झालं, ए एस स्क्वेअर झालं, म्हणजेच कोण झालं, ए एस स्क्वेअर, आणि पुढं काय आहे, प्लस एस सी स्क्वेअर आहे, पुढं काय बघा, प्लस एस सी स्क्वेअर आहे, सगळ्या लक्षात आलं, पुढं काय, प्लस एस सी स्क्वेअर, इथंपर्यंत लक्षात आलं, मी बाकी काय केलं, आणि फक्त याच्याबद्दल हे लिहिलं आणि ह्याचा ब्रॅकेटचं काय केलं, एक्सपान्शन. आता अशा शेवटच्या दोन टर्मकडे लक्ष देऊया, ए एस स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर. आता पुन्हा ट्रँगलकडे येतो बघा, इन ट्रँगल पुन्हा तोच ट्रँगल करणार आहे मी, कुठला करणार आहे बघा, मगासारखा सी एस ए लहान ट्रँगल, पुन्हा हा लहान ट्रँगल दिसतोय सगळ्यांना, ह्याच्यामध्ये हा पण राईट अँगल ट्रँगल आहे, मग इथं पण पायथागोरस वापर की, सांगा भाऊ इथं पायथागोरस काय असणार आहे, सो इथं काय असणार आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार, ए एस स्क्वेअर
प्लस एस सी स्क्वेअर बघा हा पुन्हा जसं मगासी मी मोठा राईट अँगल ट्रायंगल घेतला तसा तिथे मी छोटासा राईट अँगल ट्रायंगल घेतला मगा सारखाच मग ह्याच्यामध्ये त्याचं नाव काय होतं त्या ट्रायंगलचं नाव काय होतं एस सी ए मग ह्याच्यामध्ये पायथागोरस वापरला तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर म्हणजे मला सांगा ए स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर बद्दल मी काय लिहू शकतो ए सी स्क्वेअर लिहू शकतो बघा इथं तेच आहे ए स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर दिसते का इथं ए स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर ह्याच्याबद्दलच मी काय लिहू शकतो ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ह्याच्याबद्दल मी लिहू शकतो ए सी स्क्वेअर मग आता हे ह्यात पुट करतो आता व्हॅल्यू काय होईल मला सांगा बाकी सगळं आहे तसंच ठेवूया ओसी स्क्वेअर इज इक्वल टू बाकी सगळं फॅक्टर्स आहे तसेच ओ ए स्क्वेअर प्लस टू ओ ए इंटू एस आता लक्षात ठेवा ह्याच्याबद्दल मी काय लिहिणार ह्याच्याबद्दल हे आणि ह्याच्याबद्दल हे म्हणजे थोडक्यात त्याच्याबद्दल मी काय लिहू शकतो ए सी स्क्वेअर ह्याच्याबद्दल मी लिहू शकतो ए सी स्क्वेअर सगळ्यांना स्टेप काय आली आलं इथंपर्यंत लक्ष आलं ठीक आहे आता आपण इथंपर्यंत आलेलो आहोत आता फक्त मला ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे ठीक आहे मला सांगा ओसी म्हणजे कोण होता हो ओसी म्हणजेच कोण होता ओसी बार म्हणजे कोण होतं आर बार आणि स्क्वेअर केलं तर मॅग्निट्यूड स्क्वेअर तर ओसी बद्दल काय आर आर चा काय होणार स्क्वेअर तर ओसी बद्दल मी काय लिहिणार आहे आर आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे ओए बद्दल कोण होतं बघा ओए बद्दल कोण होतं पी बार त्याचा स्क्वेअर केलं की काय होणार आहे पी स्क्वेअर होणार प्लस टू पुन्हा काय आहे ओए ओए बद्दल पी जर डोक्यावर बार नसेल तर त्याच्या आपण डोक्यावर बार घ्यायचं नाही ओए मोकळा आहे त्यामुळे पी पण मोकळा ठेवायचा इथं पी इंटू एस आहे आता मला सांगा ए एस ए एस बद्दल तुम्ही काय लिहिणार एस बद्दल काय लिहिणार सांगू शकताय एस बद्दल काय लिहिणार तर लक्षात ठेवा आपण मगाशीच काढलं होतं आठवतं तुम्हाला मगाशीच आपण एस बद्दल काय काढलं होतं बघा मगाशीच आपण एस बद्दल काय काढलं होतं क्यू कॉस थीटा काढलं होतं एस बद्दल काय काढलं होतं क्यू कॉस थीटा त्यामुळे आता ह्या ठिकाणी मी एस बद्दल काय लिहितो बघा इथे एस बद्दल लिहितो क्यू कॉस थीटा लिहितो ते आपण ऑलरेडी काढलं होतं प्लस ए सी स्क्वेअर आता मला सांगा ए सी म्हणजेच कोण आहे ह्याला हा पॅरल आहे त्यामुळे ए सी हा क्यू असेल तर हा आपण काय झालं क्यू ए सीचा स्क्वेअर म्हणजे कोणा स्क्वेअर झाला क्यूचा स्क्वेअर झाला म्हणजे कोणाचा स्क्वेअर झाला क्यूचा स्क्वेअर झाला सगळ्यांना काय आलं ह्याच्यामध्ये मी थोडक्यात ही व्हॅल्यू कोणाची मिळाली आर बारची पण आपल्याला उत्तर आरचं पाहिलं आहे लक्षात मॅग्निट्यूड आपण कसं काढतो मॅग्निट्यूड कसं काढतो आठवतोय आर बार म्हणजे काय असतंय व्हेक्टर आणि मॅग्निट्यूड काय असतंय डोक्यावरचं काय काढायचं बार काढायचा मग आपल्याला उत्तर आरचं पाहिलं आहे पण ह्या ठिकाणी मिळालं काय आर स्क्वेअर म्हणजे मला काय करायला पाहिजे स्क्वेअर रूट काढायला पाहिजे जसं प्लसला कॅन्सल करायचं असेल तर मायनस मल्टिप्लिकेशनला कॅन्सल करायचं असेल तर डिव्हिजन तसंच स्क्वेअरला कॅन्सल करायचं स्क्वेअर रूट पण स्क्वेअर रूट एकीकडचं घेऊन चालेल का हो नाही इक्वेशन आहे इक्वेशन म्हणजे काय असतो बॅलन्स तर असतो ते ऍक्शन दोन्हीकडे करत पाहिजे म्हणजे तो वाक्य काय लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स तर आर स्क्वेअरचं काय होणार सांगा आर पी स्क्वेअरचं पी क्यू स्क्वेअर क्यू तर लक्षात ठेवा असं होत नाही ज्या वेळेला टर्म्स प्लस आणि किंवा मायनस बाइंड असतात त्यावेळेला त्यांचं सेपरेटली स्क्वेअर रूट निघत नाही हे इलेव्हन्थ मध्ये आणि ट्वेल्थ मध्ये कायम लक्षात ठेवा आधी तर आर एकटा मोकळा होता स्वतः इंडिव्हिज्युअल होता त्यामुळे मी त्याचं स्क्वेअर रूट काढलं पण पी स्क्वेअरचं पी होणार नाही कारण ज्या वेळेला फॅक्टर्स कशानं जोडले असतात प्लसनं किंवा मायनसनं तेव्हा त्याचं सेपरेट स्क्वेअर रूट निघत नाही ते सर्व जसं आहे तसं कसं जातं रूटच्या आतमध्ये घ्यायचं त्यामुळे हे आहे तसं रूटच्या आतमध्ये घ्यायचं पी स्क्वेअर प्लस काय होणार सांगा काय होणार सांगा पी स्क्वेअर त्यानंतर कोण आहे क्यू स्क्वेअर आणि उरलं कोण टू पी क्यू कॉस सीटा आहे नुसतं टू पी क्यू नाही आहे टू पी क्यू कॉस सीटा आहे आणि हे म्हणजेच कोण आहे आर आणि आर म्हणजेच कोण आहे रिझल्टनची मॅग्निट्यूड सो दिस फॉर्म्युला इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टन लक्षात आलं आर बार असतं तर व्हेक्टर आणि नुसतं आर असेल तर मॅग्निट्यूड म्हणजे थोडक्यात हा झाला मॅग्निट्यूडचं फॉर्म्युला आपल्याला डायरेक्शन मॅग्निट्यूड काय त्यातला हा आपल्याला काय मिळालं मॅग्निट्यूडचं डायरेक्शन आपलं काय मिळालं मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला म्हणून मी खाली काय लिहितो बघा दिस इज एक्सप्रेशन फॉर हे लिहायची एक पद्धत आहे बारावी बोर्डाला This is expression for magnitude of इथं आर मिळालं म्हणजे बार नाही म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट लक्ष आलं तर हा टोटल फॉर्म्युला कशाचा आला रिझल्टंटचा आला थोडस जॉमेट्रिकल आहे त्यामुळे व्हिडिओ आपण युट्यूब व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही ते पॉज करून मागपुढे करून बघू शकता मी जेवढं शक्य तेवढं डायग्राम बरोबर घेत घेत तुम्हाला समजून सांगितले बरोबर हे झालं कशाबद्दल मॅग्निट्यूड बद्दल पण व्हॉट अबाउट डायरेक्शन आता आपण डायरेक्शन बद्दल बघूया बघा
आता आपल्याला डायरेक्शन काढायचे मॅग्नेट्यूड रिझल्टंटची. ठीक आहे, मग आता पुन्हा लक्ष ठेवा, आता सध्या आता लक्ष ठेवा, ह्या ठिकाणी पी बार आणि आर बार ह्याच्यामध्ये अँगल आहे अल्फा. तुम्ही कसं तू लक्ष ठेवा, पी बार आणि क्यू बार मध्ये किती होता थीटा होता, पी बार आणि क्यू बार मध्ये किती थीटा, आता पी बार आणि आर बार मध्ये किती अँगल आहे अल्फा. आणि नेहमी लक्ष ठेवा डायरेक्शनसाठी त्याची टॅन काढायचा, म्हणजे थोडक्यात टॅन अल्फा काढायचा. डायरेक्शनसाठी आपल्याला नेहमी काय करायचं, त्या अँगलचा टॅन काढायचा, साईन कॉस टॅन मधलं. आता लक्षात ठेवा ह्या ठिकाणी हा ट्रायंगल दिसतोय, इथं अल्फा जर असेल तर टॅन कसा काढायचा असतो, अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट. म्हणजे अपोजिट साईड म्हणजे कोण होणार लक्षात ठेवा, एस सी. याचा अपोजिट साईड म्हणजे कोण झालं, एस सी अपॉन हायपोनन म्हणजे मोठी बाजू, म्हणजे कोण होणार ओ सी. एस सी अपॉन ओ सी, सॉरी टॅन मध्ये काय असतं, अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट. ऍडजसंट साईड म्हणजे कोण होणार आहे, ओ एस होणार आहे. ऍडजसंट साईड म्हणजे कोण होणार, ओ एस. अल्फा इथं असेल तर अपोजिट साईड एस सी आणि ऍडजसंट साईड कोण होणार आहे, ओ एस. आता ओ एस मगासारखं मी काय करणार, ओ ए प्लस ए एस करणार. बघा, सो टॅन अल्फा इज इक्वल टू एस सी तसंच, आणि खाली ओ एस बद्दल काय लिहिणार मगासारखं, ओ ए प्लस ए एस, ओ ए प्लस ए एस. सो टॅन अल्फा इज इक्वल टू एस सी म्हणजेच कोण आहे लक्षात ठेवा. आता मला सांग ह्या ठिकाणी एस सी म्हणजेच कोण आहे. आता एस सी बद्दल मी काय लिहू शकतो, तर आपण मगाशी काढलं होतं बघा, आपण एस सी बद्दल मगाशी काय काढलं होतं तर ऑलरेडी काढून ठेवले. एस सी म्हणजेच कोण आहे, क्यू साईन थिटा आहे. एस सी म्हणजेच मगाशी काढून ठेवले, क्यू साईन थिटा. त्यामुळे ह्या ठिकाणी मी ते पुट करतो बघा, एस सी बद्दल मी आता काय लिहू शकतो, क्यू साईन थिटा. एस सी बद्दलच मी काय राईट करू शकतो, क्यू साईन थिटा. ओ ए बद्दल कोण आहे लक्षात ठेवा, ओ ए बद्दल पी आहे. ओ ए बद्दल कोण आहे, पी आहे. प्लस ए एस, आता एस बद्दल पुन्हा मगाशी आपण काढून ठेवले बघा, एस बद्दल काय काढून ठेवले, क्यू कॉस थीटा आहे. त्यामुळे या ठिकाणी मी लिहू शकतो एस बद्दल काय लिहू शकतो, क्यू कॉस थीटा. वरती क्यू साईन थीटा, याच्याबद्दल पी आणि याच्याबद्दल क्यू कॉस थीटा. हे उत्तर कुणा झालं, टॅन अल्फाचं. आता आपल्याला पाहिजे अल्फा, डायरेक्शन म्हणजे नेहमी लक्षात ठेवा काय पाहिजे, अल्फा.